सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे राज्यातील पर्यटनस्थळं गजबजली असून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने अजरामर झालेल्या सिंहगडावर भटकंतीसाठी अनेक पर्यटकांनी हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. जवळपास 1 लाखाहून अधिक पर्यटन प्रेमींनी सिंहगडाला भेट दिली. मात्र गड किल्ले पाहण्यासाठी आलेल्या पर्यटन प्रेमींनी अक्षरशः गडाची दुरावस्था केली आहे. किल्ले सिंहगड पुन्हा एकदा कचऱ्याच्या विळख्यात सापडलाय. मी समाधीची देखरेख करतोय, रोज सकाळचे कचरा करतो, झाड लोट करतो, जेवढे स्मारक आहे तेवढे स्वच्छ करतो, सकाळचे कचरा वाहा करतो आणि इतर लोकांनाही सांगतो कचरा गडावर करू नका, योग्य त्या ठिकाणी टाका. काही लोक टाकत नाही, काही लोक टाकतात, काही लोकांना काही सांगून पण काही लोक उलट आपल्याला बोलतात. त्या भिंतीवर उभं राहतात, कुठं काय बाटल्या खाली टाकतात, कुठं पण टाकतात, सामाजिक बाटल्या टाकतात आतमध्ये. आम्ही सांगत असतो दरवेळेस, ते आमचं काम आम्ही करत असतो पण लोक काय आमचं ऐकत नाही. काय रोजचा किती टन कचरा गोळा होतो काय अंदाज? रोजचा एक अर्धा एक टन. गडावर गडाच्या पार्किंग जवळ खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल आहेत. या ठिकाणी खाद्यपदार्थ पाण्याच्या बॉटल्स घेऊन पर्यटक गडावर जातात. दरम्यान खाद्यपदार्थ खाऊन झाल्यानंतर अनेक पर्यटकांनी बिनधास्तपणे पाण्याच्या रिकाम्या बाटल्या खाद्यपदार्थांचा कचरा गडावरच फेकल्याचं दृश्य दिसतंय. गडावर गेल्यानंतर ठिकठिकाणी कचरा पेटे आहेत, तरी देखील किल्ले सिंहगडावर प्लास्टिक बाटल्यांच्या कचऱ्यासह इतर कचऱ्याचीही ढीक साचलेली दिसतंय. सिंहगडावर पर्यटकांची गर्दी झाल्यानं त्यामुळे गोंगाट तर वाढलाच आहे, पण कचरा, हवा प्रदूषण वाढणं, वन्य प्राण्यांचा अधिवास कमी होणं या समस्या सुद्धा उद्भवल्यात. आम्ही सांगितलं तरी लोक काय डस्टबिन असलं तरी तिकडं साईडला असेच की खाली टाकतात, असं डस्टबिन जागजागी लावल्यात लोकांनी, त्यातनेच टाकावं ना, नाही तर मग आणलं तर आपलं कुठं जेवले काय झालं तर आपलं पिशवीत भरून आणून टाकून द्यायचं डस्टबिन मध्ये. तसं करत दिसत नाही, तसं करतच नाही. किल्ल्यांवरील वाढती बांधकाम, स्थानिक व्यावसायिकांमधील वाढती स्पर्धा आणि वाद हे टाळायला प्रशासनाने ठोस पावलं उचलली आहेत का असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होतोय. वन विभाग व वन संरक्षण समिती गेरा सिंहगड यांच्या विद्यमानातून आपल्या इथे सुरक्षा रक्षक व महिला सफाई कामगार आपल्याकडे आहेत. त्यांच्या मार्फत गडाची देखभाल व स्वच्छतेची कामं केली जातात. नित्यनियमानं गडावरती हा कचरा गोळा केला जातो. तर पर्यटकांनी पण नाही का डस्टबिनमध्ये कचरा टाकावा, तसेच आपली गडावरती असणाऱ्या व्यावसायिकांनी पण कचऱ्याचं नियोजन करावं, हेच माझ्या माध्यमातून सांगणं आहे.